उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असली तरी पक्षांतराचा सिलसिला थांबायला तयार नाही. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संजय दिना पाटील यांनी आपल्या समर्थकांसह शिवबंधन बांधलं. संजय दिना पाटलांच्या शिवसेना प्रवेशामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे. तर कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचं संजय दिना पाटील यांनी म्हटलंय. आपल्या प्रवेशामुळे शिवसेनेची भांडुपची जागा सुरक्षित झाल्याचंही ते म्हणाले.